श्री स्वामी समर्थ मंडळी, तर आता अष्टमीचा उपवास कधी करायचा हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. कारण आपण 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना केलेली होती. शारदीय नवरात्रीचा शुभारंभ झालेला होता. तिथून तुम्ही फक्त म्हणजे मोजत गेला तर बरोबर गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी अष्टमीचा उपवास असायला होता. पण आता ह्यावेळी तसं नसून हा अष्टमीचा उपवास हा शुक्रवारी आलेला आहे. तर आता ज्यांना उठता बसता उपवास करतात त्यांना अष्टमीचा उपवास करायचा असतो, तर तो कधी करायचा हा एक मोठा प्रश्न झालेला आहे. तर हा उपवास आपल्याला शुक्रवारी करायचा आहे, कारण उदय तिथीनुसार यामध्ये बदल झालेले आहेत. तर बघा, गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 ही उदय तिथी सुरू होते, आणि ती उदय तिथी 11 ऑक्टोबर शुक्रवारी दुपारी 12:06 आहे. म्हणजेच गुरुवारी 12:30 नंतर अष्टमीचा उपवास चालू होतो, तो शुक्रवारी 12:30 म्हणजे 12 आहे. तर ह्या उदय तिथीनुसार आपल्याला हा उपवास आहे तो शुक्रवारी करायचा आहे. आता बघा, एकादशीचा किंवा पौर्णिमेचा उपवास असतो, ते जे पकडतात ते पौर्णिमा असेल किंवा एकादशी असेल, ती सूर्योदयानंतरचीच पूजेला पकडली जाते. त्यानुसारच आपण हा उपवास सुद्धा, जो की सूर्योदयानंतर म्हणजेच 11 ऑक्टोबरच्या सूर्योदयानंतर हा उपवास पकडायचा आहे. म्हणजे त्या दिवशी अष्टमीचा शुक्रवारी उपवास करायचा आहे. कारण गुरुवारी बघा, अष्टमी 12:30 सुरू होते, म्हटल्यानंतर त्यावेळी सूर्योदय येत नाही, त्यामुळे त्या दिवशीचा अष्टमीचा उपवास केला जाणार नाही. तर ज्यांचा उठता बसता उपवास असतो त्यांनी गुरुवारी उपवास न पकडता तो शुक्रवारी पकडायचा आहे. आणि शनिवारी आता महानवमी पण, ह्यावेळी दसरा आणि महानवमी एकत्र आल्यामुळे आपल्याला उपवास आहे तो दसऱ्यानंतर म्हणजे घट उठवल्यानंतर तो शनिवारी सोडायचा आहे. तर नवमीला ह्यावेळी उपवास सुटत आहे. आणि जे मंडळी दशमीला उपवास सोडतात तर ते दुपारी 12:30 उपवास सोडू शकतात, कारण शनिवारी 12:30 दशमी चालू होते. तर असं ह्या वेळ तिथीनुसार आल्या असल्यामुळे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की उपवास गुरुवारी तर 8 दिवस होतात, मग उपवास शुक्रवारी कसा काय आलेला आहे. तर ह्या उदय तिथीनुसार म्हणजे सूर्योदयानंतरचा उपवास पकडला जात असल्यामुळे आपल्याला हे शुक्रवारीच उपवास अष्टमीचा केला जाणार आहे. आता ज्यांचा 9 दिवसाचा उपवास असतो ते डायरेक्ट घट उठवल्यानंतर उपवास सोडला जातो. आपण जे उठता बसता उपवास करतात किंवा काही जण अष्टमी नवमीला उपवास करतात, तर त्यांच्यासाठी हा प्रश्न होता की उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा. तर आता ह्या तिथी उदय तिथीनुसार तुम्हाला शुक्रवारीच उपवास करायचा आहे आणि तो शनिवारी घट उठवल्यानंतर सोडायचा आहे. आणि जे नवमीला उपवास सोडतात ते 12:00 सोडू शकतात, आणि दशमीला सोडतात ते शनिवारी 12:30 तुम्ही उपवास सोडू शकता, कारण 12:30 दशमी तिथी चालू होते. तर असं आहे ह्यावेळी नवरात्रीतला उपवास. तर अजून त्याचबरोबर बघा, अष्टमीला आणि नवमीला कन्यापूजन वगैरे करत असतात, तर त्यांनी सुद्धा शुक्रवारीच कन्यापूजन करायचं आहे, कारण अष्टमी ही शुक्रवारी असल्यामुळे शुक्रवारी कन्यापूजन करू शकता. किंवा काही जण देवीची ओटी भरतात, तर नवमीला ओटी भरतात, तर अष्टमीला ओटी भरत असतात काही जण, तर अष्टमीची ओटी सुद्धा तुम्ही शुक्रवारी भरू शकता. कन्यापूजन सुद्धा तुम्ही शुक्रवारी करू शकता. त्याचबरोबर आता घटात आहे ते ह्यावेळी खंडे महानवमी आणि विजयादशमी दसरा एकत्र आल्यामुळं, दोन्ही एकत्र असल्यामुळे आता नवमी आणि दशमी ह्या दोन्ही तिथी सुद्धा एकत्रच आहेत. 12:00 नवमी आहे आणि 12:30 दशमी तिथी चालू होते. तर घट उठवायचे सुद्धा आता दसरा हा शुभ मुहूर्त म्हणजे 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त मानला जातो, त्यामुळे दसऱ्याचा पूर्ण दिवस हा शुभ असतो. पण नवमीला घट उठवायची ज्यांच्याकडे पद्धत आहे ते 12:00 उठवला तर ती नवमी तिथी धरली जाते, आणि दुपारी 12:30 उठवला तर ती दशमी तिथीमध्ये सुद्धा आपण घट उठवला असं होतं. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही नवमीला उठवा किंवा दशमीला, 12:00 आणि फक्त हे आणि 3:30 मुहूर्त असल्यामुळे पूर्ण दिवस हा शुभ असतो घट उठवण्यासाठी. तर पूर्ण दिवसभरात तुम्ही घट कधीही उठवू शकता. त्याचबरोबर देवीला कडाकणे किंवा देवीची दागिने बनवून ते अष्टमीला किंवा सप्तमीला घालतात. तर आता बऱ्याच ठिकाणी ते अष्टमीला घातली जातात. तर ह्यावेळी अष्टमीला जे तुम्ही देवीचे दागिने किंवा कडाकणे देवीला बनवून त्याची माळ घालत असता, तर ती तुम्हाला शुक्रवारी घालायची आहे. आणि सप्तमीला घालत असाल तर मग गुरुवारी तुम्ही ते सप्तमी दिवशी घालू शकता. तर अशा पद्धतीने ह्यावेळी अष्टमीचा उपवास शुक्रवारी करायचा आहे आणि कडाकण्याची माळसुद्धा शुक्रवारी घालायची आहे. त्याचबरोबर तुम्ही कन्यापूजन करत असाल तर ते सुद्धा शुक्रवारी करायचं आहे. आणि अष्टमीला तुम्ही देवीची ओटी भरत असाल तरीही तुम्ही शुक्रवारी भरू शकता, कारण महाअष्टमीला तसंच खूप महत्व आहे.
त्यामुळे यावेळी जे अष्टमीची का अष्टमीच्या दिवशी तुम्ही जे काही कोणतं कार्य करता ते तुम्हाला शुक्रवारी करायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्यावेळी अष्टमी शुक्रवारी आपल्याला आलेली आहे आणि उपवाससुद्धा मग उठता बसता करतात त्यांना शुक्रवारी पकडायचा आहे आणि तो मग नवमीला शनिवारी सोडायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.